सरकार ने केंद्रीय आयुष मंत्रालय ने आणि माननीय गोव्याचे खासदार श्रीपाद भाऊ मंत्री ज्या आयुष मंत्रालयाचे मंत्री आहेत त्या सिंधुदुर्गवर ज्यांचं प्रेम आहे त्या श्रीपाद भाऊने त्या दोडामार तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार तालुक्यामध्ये आडळी MIDC येथे केंद्रीय आयुष मंत्रालयामार्फत आयुर्वेदिक संशोधन केंद्र मंजूर केलं आणि जवळपास 100 एकरमध्ये आयुर्वेदिक संशोधन केंद्र मंजूर केलेलं आहे आणि हे संशोधन मंजूर केलेलं संशोधन केंद्र या महाविकास आघाडीचे मंत्री माननीय अमित देशमुख हे आपल्या लातूर येथे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न जोरदार चालू आहे त्यांचा आणि ते लातूरमध्ये पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर लातूरमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो अशा या लातूरमध्ये हे आयुर्वेदिक संशोधन केंद्र नेऊन तिथं रोप किंवा ही झाडं उगवणार आहेत का. हा सह्याद्रीचा बेल्ट जो आहे पट्टा जो आहे हा खऱ्या अर्थाने आयुर्वेदिक इथं वनस्पती आहेत सगळ्या आणि याचं रिसर्च करण्यासाठी हे आयुर्वेदिक संशोधन केंद्र दिलेलं आहे. त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे की आम्ही आडळी MIDCतील 100 एकर जागा या आयुर्वेदिक संशोधन केंद्राला देण्यास तयार आहोत म्हणून केंद्र सरकारला पत्र दिलेलं आहे. अशा प्रकारचं पत्र दिलेलं असताना सुद्धा हे आघाडी त्याच्यानंतर सरकार बदलल्यानंतर हे आघाडी सरकारने ते आज आयुर्वेदिक केंद्र लातूर येथे नेत आहेत आणि माननीय आयुष मंत्री श्रीपादजी नाईक यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांना पत्र लिहिलेलं आहे की यापूर्वीच्या कलेक्टरने जागा देण्यास तयार झालेलं आहे तुम्ही तसं पत्र आम्हाला द्या. परंतु हेच आघाडी सरकार कोणत्याही प्रकारचं पत्र देण्यास तयार नाही आहे. हे या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि या दोडामार तालुक्यातील तरुणावर खऱ्या अर्थाने अन्याय करत आहे. तरुण तरुणीवर सगळ्यावर अन्याय होत आहे कारण या हे जर आयुर्वेदिक संशोधन केंद्र झालं तर इथं किमान 400 ते 500 तरुणांना रोजगार मिळणार आहे आणि इथे जे गावठी वैद्य किंवा इथे सगळे जे माणसं आहेत या लोकांना रोजगार संधी उपलब्ध खऱ्या अर्थाने होणार आहे. त्यामुळे हे जर आयुर्वेदिक संशोधन केंद्र लातूर येथे गेलं आणि हे दोडामार्गमधून आपल्या जर जात असेल बाहेर तर आम्ही निश्चितपणाने या महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या एकाही आमदार खासदार आणि मंत्रालय दोडामार तालुक्यात पाय ठेवू देणार नाही आहे. खरं तर कारण यापूर्वी या कोकणासाठी येणारे मोठमोठे प्रकल्प नाणार प्रकल्प असू दे सीवर्ड प्रकल्प असू दे या नाणार प्रकल्पामध्ये किमान 1 ते 1.25 लाख लोकांना तरुणांना रोजगार मिळणार होता. सीवर्डमध्ये सुद्धा जवळपास 1 लाख कोटीचा प्रोजेक्ट होता तो 10,000 कोटीचा प्रोजेक्ट होता आणि या सीवर्ड प्रोजेक्टमध्ये सुद्धा किमान 500 ते 1,000 तरुणांना रोजगार मिळणार होता. हे सगळे प्रोजेक्ट यांनी कॅन्सल केलेले आहेत आणि हे आत्ता जे आयुर्वेदिक संशोधन केंद्र आहे हे सुद्धा लातूरमध्ये पळवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत दोडामार्गमधील माणसं तरुण आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः या मंत्र्यांना जर हे लातूरला गेलं तर कशाच पद्धतीनं या मंत्र्यांना आमच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये किंवा आमदार खासदारांसुद्धा आणि या स्थानिक आमदारांसुद्धा या दोडामार्ग तालुक्यात पाय ठेवू देणार नाही.